हॅलो फ्रेंड्स, कसं आहात तुम्ही सगळे? बरे आहात ना? आपण बघणार आहोत चायनीज पराठा. त्यासाठी मी ही पत्ता कोबी, ऑनियन आणि सिमला मिरची असं बारीक कापून घेतलेलं आहे. सोया सॉस घेतला आहे, चिली सॉस घेतला आहे, आलं लसूण मिरची यांची पेस्ट घेतली आहे, पीठ घेतलेलं आहे, विनेगर घेतलेलं आहे. आपण आलं लसूण मिरची यांची पेस्ट तेलामध्ये फ्राय करूया. त्यामध्ये आपण सिमला मिरची, कांदा आणि कोबी टाकून घेतलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 2 मिनटं त्यांना फ्राय करून घ्यायचं आहे. झाकण ठेवून पण फ्राय करू शकता. भाज्या 2 ते 3 मिनटं फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मी सोया सॉस 1 चमचा आणि ग्रीन चिली सॉस टाकलेला आहे. त्यानंतर परत 2 ते 3 मिनटं फ्राय करायचं आहे. आणि आता आपण विनेगर टाकणार आहोत आणि विनेगर टाकल्यानंतर लगेच झाकण ठेवून 1 मिनटं मी गॅस बंद करणार आहोत. दोन पोळ्या लाटून घेतलेल्या आहे, त्याच्यावरती आता आपण सारण पसरवणार आहोत चायनीजच्या भाजीचं. आणि दुसरी पोळी त्याच्यावर ठेवून थोडीशी प्रेस करणार आहोत. त्याच्यावरती दुसरी पोळी ठेवून थोडीशी हलक्या हाताने प्रेस करायची आहे आणि हलकीशी लाटून घ्यायची आहे. हलकीशी लाटून घ्यायची आहे हलक्या हाताने. आणि आता पॅनवरती पोळी भाजून घ्यायची आहे. पराठा मस्तपैकी पॅनवरती फ्राय करायचा तेलामध्ये. आपला 1 साईडने पराठा मस्तपैकी भाजलेला आहे. आता आपण तो 2 साईडने फ्राय करून घेत आहोत. दुसऱ्या स्टाईलने बघूया. अशी एक पारी करून त्यामध्ये अशा प्रकारे पोळी लाटून घ्यायची. दुसरा स्टाईलने केलेला पराठा ही पॅनवर टाकायचा आहे. तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही बटर पण लावू शकता. दुसऱ्या साईडने पण मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. पराठा मस्त मधोमध कापून घ्या, जसं पिझ्झा कापतो तसं. आपला इंडो चायनीज पराठा रेडी टू ईट झालेला आहे. चला तर मग तो एन्जॉय करूया. प्लीज चॅनलला लाईक शेअर करा.